लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सध्या सभांचा धडाका सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हातकणंगलेमध्ये एकाच दिवशी 3 सभा होत आहेत. धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी सभा होते आहे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा रणजितसिंग नाईक निंबाळकरांसाठी सभा होते आहे. उद्धव ठाकरेंची सुद्धा रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सभा होते आहे. विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची ही सभा असल्याचं सध्या समजत आहे. महत्वाची बातमी, मुख्यमंत्र्यांच्या 3 सभा होत आहेत. फडणवीसांचा आजचा माढा दौरा आहे, त्या दरम्यान सुद्धा त्यांची सभा पार पडणार आहे. आणि उद्धव ठाकरे सुद्धा आज रत्नागिरीत जाहीर सभा घेतील. विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ ही सभा पार पडणार आहे.